गोमाता आमची माता आहे आणि गोवंश हत्याची प्रकरणे या भागात वारंवार घडत असतील तर त्याचा आम्हाला विचार करावा लागेल. याबाबत कायदा असतानाही अशी घटना घडत असेल तर हा प्रशासनाचा कमकुवतपणा आहे. गोवंश हत्या हा हिंदू धर्माच्या अस्मितेचा प्रश्न झाला आहे, त्यामुळे यापुढे असा प्रकार घडू नये याची प्रशासनाने काळजी घ्यावी, तसेच आरोपींना कडक शासन व्हावे अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सोमवारी खालापूर येथे निषेध मोर्चावेळी केली. खालापूर तालुक्यातील अष्टविनायक क्षेत्र असलेल्या महड येथे गोवंश हत्या प्रकरण झाले होते. या घटनेने संपूर्ण रायगड जिल्ह्यात खळबळ उडाली होती. सर्व हिंदू संघटना, वारकरी संप्रदाय आणि जैन संघटनांच्या वतीने या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला. या पार्श्वभूमीवर सकल हिंदू समाजाच्या वतीने सोमवारी खालापूर तहसील कार्यालयावर भव्य निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाचे नेतृत्व आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. खालापूर फाटा येथून निघालेल्या या निषेध मोर्चात भाजपचे जिल्हा सरचिटणीस विनोद साबळे, दीपक बेहेरे, उपाध्यक्ष वसंत भोईर, निवृत्ती पिंगळे, मनसे जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील, किसान मोर्चाचे सुनील गोगटे, जिल्हा कोषाध्यक्ष सनी यादव, तालुका अध्यक्ष रामदास ठोंबरे, शशिकांत मोरे, किरण ठाकरे, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष प्रसाद पाटील, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री रमेश मोगरे, साईनाथ श्रीखंडे, रुपेश मिस्त्री, रवींद्र जैन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अविनाश मोरे, राकेश कुमार पाठक, वारकरी संप्रदायाचे प्रवीण महाराज फराट, दिलीप महाराज राणे, भाजप खोपोली अध्यक्ष रमेश रेटरेकर, महिला मोर्चा अध्यक्ष शोभा काटे, सरचिटणीस अश्विनी अत्रे, स्नेहल सावंत, भाजप सरचिटणीस हेमंत नांदे, युवा मोर्चा अध्यक्ष अजय इंगुलकर, सोशल मीडिया सेलचे राहुल जाधव, राष्ट्र सेविका समिती जिल्हा सह कार्यवाह माधवी कुवळेकर यांच्यासह विविध संघटनांचे आणि राजकीय पक्षांचे प्रमुख नेते, हजारो कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते. तहसील कार्यालयात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने तहसीलदार आयुब तांबोळी यांना निवेदन दिले. तत्पूर्वी तहसीलदार तांबोळी, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय शुक्ला, निरीक्षक बाळा कुंभार यांच्याबरोबर या घटनेबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी आतापर्यंत आरोपींबाबत केलेल्या कायदेशीर कारवाईबाबत विचारणा करताना पोलिसांनी मावाळ भूमिका घेतल्याबद्दल खडे बोल सुनावले. या प्रकरणाबाबत पोलीस संत गतीने तपास करीत आहेत, तसेच आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करीत असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. संबंधित आरोपींच्या मागील गुन्ह्याबाबत नवीन आरोपपत्र दाखल करताना तोही उल्लेख असावा अशी चर्चेदरम्यान मागणी करण्यात आली आहे. खरं तर जसं मगाशी सांगितलं गेलं की अशा पद्धतीनं आपल्याला एक हत्या झाल्याच्या नंतर एकत्रित येण्याची वेळ येते. याचा अर्थ असा आहे की आम्हाला सातत्यानं आमच्यावरती होणाऱ्या अन्यायाच्या विरोधामध्ये दाद मागावी लागते, आणि हे कुठं ना कुठंतरी इथल्या प्रशासनानं लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. हा प्रकार तर इथे पहिल्यांदा घडत नाही आहे. गोवंशाच्या हत्येचा प्रकार हा पहिल्यांदा घडत नाही आहे. कदाचित खूप कालावधी लोटल्यानंतर पोलिसांना असं वाटलं असेल की याच्यामध्ये आपण तात्पुरती काहीतरी ॲक्शन घेतली आणि सारवासारव केली तर निभावून नेऊ, म्हणजे आपल्याला खूप काही ॲक्शन घ्यायची आवश्यकता नाही. पण माझ्या आधी जी भाषणं झालेली आहेत त्या भाषणांच्या वरून आणि हा मोर्चा या तळपत्या उन्हात निघतो आणि त्याच्यामध्ये राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून कर्जत, खालापूर दोनही तालुक्यामधले आमचे सर्व सहकारी, राजकीय असतील, आध्यात्मिक असतील, वेगवेगळ्या क्षेत्रातले सहकारी, हे जेव्हा एकत्र येतात त्यावेळेला प्रशासनानं हे समजून जायला पाहिजे की ही झालेली घटना ही आम्हा सर्वांच्या दृष्टिकोनातून निंदनीय, तिरस्करणीय आहे. आणि याच्या पुढच्या कालावधीमध्ये जर असा प्रयत्न जरी झाला तर याची तीव्र प्रतिक्रिया, याची अपेक्षा शतपटीनं उमटलेली. आज ज्यांनी हा प्रकार केला त्या प्रकार केलेल्या काही लोकांना आतमध्ये घेतलं आणि प्रमुख लोकांना जर संरक्षण लाभलं तर असे प्रकार पुन्हा पुन्हा घडत राहणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी गोवंश हत्याबंदी याचा नियम कायदा आहे,
त्या अनुषंगानं हिंदू समाजाच्या तीव्र भावना आहेत एवढं जरी लक्षात ठेवलं तरी मला असं वाटतं की असे प्रकार पुन्हा घडू शकत नाहीत. पण यासाठी पोलीस प्रशासनानं मात्र कडक भूमिका घ्यायची आवश्यकता आहे ही माझी आणि मला वाटतं की आपल्या सगळ्यांचीच ही मागणी असणार आहे.